्रातरग्निम् प्रातरिन्द्रगुम्हवामहे सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयेभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते दुर्गे देवी नमोस्तुते हरि ओम मित्रांनो नमस्कार. नक्षत्र प्रकाश चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मानवी जीवनातल्या समस्यांवरती साधे सोपे अचूक अनुभवसिद्ध उपाय सांगण्याचा माझा प्रयत्न नक्षत्र प्रकाश चॅनलवर आहे. मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर आपल्या नक्षत्र प्रकाश चॅनलच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सुद्धा आपले या ठिकाणी स्वागत करतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. यातली तांत्रिक बाजू न समजल्यास व्हिडिओ 2-3 वेळा पहा व तांत्रिक बाजू समजून घ्या, लिहून घ्या ही विनंती. आपण आपली समस्या व त्यावरील उपायाचा लाभ घ्या, आपला अनुभव मला कळवा. आपली कोणती वेगळी समस्या असेल तर मला व्हॉट्सअपवरती कळवा. या चॅनलच्या माध्यमातून मी त्या समस्यांवरती उपाय सुचवीन. यासाठी आमच्या चॅनलशी जोडले राहा, नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून याचा एक फायदा आहे की माझा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध होताच त्याची सूचना आपल्याला मिळेल. दुसरा फायदा असा आहे की मी जे काही पोस्ट प्रसिद्ध करतो युट्यूबवरती, त्या पोस्ट व्हिडिओ नसतात तर व्हॉट्सअप फेसबुक सारख्या पोस्ट असतात किंवा त्याच्यामध्ये सर्वे असतात, या सर्वेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही माहिती मिळू शकते. जर आपण नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा, म्हणजे या पोस्ट आपल्याला मिळायला लागतील. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अनेकदा जीवनामध्ये जगताना संसारी माणसाला आपल्या जीवनात काही अर्थ उरला नाही अशा प्रकारची निराशा येते. याची कारणं बरीच असतात. नोकरी मिळत नाही किंवा सुटली आहे, व्यवसाय आहे पण चालत नाही, व्यवसायात अपेक्षित फायदा होत नाही, अशा सामान्य संसारी माणसांना पडलेली काही अशी संकटे असतात. कोणाला नोकरी सोडून व्यवसायात यशस्वी होण्याचे स्वप्न असते, कोणाला राजकीय पद मिळावे अशी अपेक्षा असते, कोणाला संतती मिळावी अशी अपेक्षा असते. काही जण यापेक्षा मोठ्या संकटाचा सामना करत असतात. कर्ज झालेले असते त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा कमी झालेली असते, काहींना राजकीय पदावरनं किंवा नोकरीत महत्वाच्या पदावरनं दूर करण्यात येते, त्यांच्यासाठी हे पद फार महत्वाचे असते. काहींना निर्माण केलेल्या व्यवसायातून व्यवसाय चांगला चाललेला असताना दबाव तंत्राने महत्वाचे पद सोडण्यासाठी भाग पाडले जाते. अशा वेळी पुन्हा आपले जुने जे काय आपण गमावले आहे ते सर्व मिळवावे, ती सामाजिक प्रतिष्ठा मिळवावी, तोच अधिकार पुन्हा मिळवावा असे वाटत असेल तर, किंवा पुन्हा एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपला जम बसावा असे जर का वाटत असेल तर नवरात्रात जो उपाय केला जातो तो मी आपल्यासमोर घेऊन आलोय. या उपायाचे नाव आहे दुर्गा सप्तशती. भारतात ही अत्यंत दुर्मिळ साधना आहे. केवळ नवरात्रात 9 दिवस ही साधना केल्याने सर्व मनोरथे पूर्ण होतात. हा अनेकांचा आहे तसा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. 2014 साली मी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2014 मध्ये मी हा निर्णय घेतला. एप्रिल 2014 ते सप्टेंबर 2014 या काळामध्ये मला व्यवसायामध्ये काहीच उत्पन्न मिळाले नव्हते. घेतलेला निर्णय बरोबर आहे का नाही अशी शंका मनामध्ये यायला लागली होती. आणि याच दरम्यान 29 सप्टेंबर 2014 नवरात्रात मी ही साधना केली आणि ऑक्टोबर 2014 पासून मला काम मिळू लागले. असा हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि हा जो उपाय हा करण्याची जी काही 2-3 पद्धती आहेत त्यापैकी जे साधक जे इथे व्हिडिओ ऐकणारे शिवयोगच्या बाबा शिवानंद यांच्या कार्यशाळेत दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा याची दीक्षा घेतली असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने साजरा करावी. ज्यांनी शिवयोगच्या अवधूत बाबा शिवानंद यांच्या पद्धतीने दीक्षा घेतलेली नाही त्यांनी येत्या नवरात्रामध्ये धार्मिक प्रकाशांची दुर्गा सप्तशती ही पोथी घ्यावी. या पोथीत दिलेल्याप्रमाणे पाठ आपण करावेत. जर आपल्या शहरामध्ये धार्मिक प्रकाशनने प्रसिद्ध केलेली पोथी मिळत नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, ही लिंक वापरून धार्मिक प्रकाशनचा कसा दिसतो हे दाखवण्यासाठी ही 2 चित्र आपल्या समोर मी दिलेली आहेत. धन्यवाद. संपूर्ण पोथी वाचायला 1 तास लागतो, 1 ते 1.5 तास लागतो. रोज या पद्धतीने आपण नवरात्रामध्ये 3, 5 किंवा 7 पाठ करावे. जर आपल्याला शक्य असेल तर 8व्या दिवशी हवन करतात, म्हणजे अष्टमी तिथीला हवन करतात, तसे हवनही करावे. ज्यांनी पहिल्या तिथीपासून सलग 7 दिवस पाठ केलेले आहेत त्यांनी अष्टमीला हवन जरूर करावे. दुर्गा सप्तशती हवनासाठी उत्तम पौरोहित्य जाणणाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच
हे हवन करावे. आपण हवन आपल्याला माहीत नसेल तर हवनाचे तंत्र माहीत नसेल तर करू नये. 700 मंत्र उच्चारून दुर्गा सप्तशतीमध्ये 700 मंत्र आहेत ते रोज आपल्याला उच्चारायचे 7 दिवस आणि म्हणजे त्याचा पाठ करणं आहे. आणि नंतर 8व्या दिवशी 700 मंत्र उच्चारून हवन करावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी 108 मंत्र हवन मंत्राचे हवन केले तरी सुद्धा चालेल. नवारण मंत्राचा वापर करून दुर्गेचा मंत्राचा वापर करून हवन केले तरी चालेल. या पद्धतीने केलेली दुर्गा सप्तशती साधना अतिशय फलदायी होते. सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आत्मिक बळ मिळते, तसेच यश मिळते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे, अनेकांचा अनुभव आहे. ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये यशस्वी होण्यासाठी ग्रहबळ किंवा दशा अनुकूल नाही त्यांनी हा उपाय अवश्य करावा, आपला अनुभव कळवा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो आपण वेळ दिला त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. रामकृष्ण हरी. माझे वैयक्तिक मार्गदर्शन मिळण्यासाठी ज्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन हवे आहे त्याचे नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, त्याचं जन्मस्थान आणि प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरतीच सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.